ही सभा आयोजित करीत असताना आपण रावरी शहरामध्ये भ्रष्टाचाराचा दौरा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आज घेतलाय. रावरी शहरामध्ये प्रचाराचा दौरा ज्या वेळेला चालू होता घेत असताना आमचे जे काही व्यापारी असतील, उद्योगपती असतील, छोटे मोठे उद्योग धंदे व्यवसाय करणारे असतील, त्यांच्या चेहऱ्याकडे हास्य पाहिल्यानंतर शहरामधून आपण निश्चितपणे उद्याच्या विधानसभेला मोठ्या संख्येने लीड घेण्याचं काम निश्चितपणे करू. मी तर नेहमी सांगत असतो का, आता मला प्रत्येक वेळाला अनेक लोक हातपावून भविष्य सांगण्याचं काम करतात, परंतु मी एखाद्याचा जर चेहरा पाहिला, एखाद्याचं जर तोंड पाहिलं, तर त्याचं संपूर्ण भविष्य आणि कुंडली सांगायचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करण्याचं काम करत असतो. त्यामुळं आता सर्वच त्या ठिकाणी फेरी मारल्यानंतर लक्षामध्ये आलं का, एवढ्या मोठ्या उत्स्फूर्तपणे आपल्या सर्वच व्यापारी मंडळीने आमचं जे काही स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वच व्यापाऱ्याला, छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायाला मनापासून धन्यवाद देण्याचं काम करतोय. आता त्यांनी स्वागत का केलं, कशामुळे केलं, रावरी शहरामध्ये ज्या काही विकासाच्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ज्या लोकांच्या अपेक्षा येतात, त्या मला असं वाटतं 40 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत कुठल्याच प्रकारचे प्रश्न काही सोडू शकले नाही. तुम्ही भावनिक होऊन अनेक वेळाला अनेक वर्षानुवर्ष आपण रावरी शहराची सत्ता खऱ्या अर्थाने नगरपालिकेची ताब्यात देण्याचं काम तुम्ही केलं, परंतु एवढ्या वर्षानुवर्ष सत्ता दिल्यानंतर या रावरी शहराच्या जनतेच्या पदरामध्ये मला असं वाटतं निराशाशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट काय पडली नाही. आज जर आपण तुम्हाला सांगतो का, रस्त्याची परिस्थिती पाहिली, तुमच्या ड्रेनेजची परिस्थिती पाहिली, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती पाहिली, आणि आमच्या गरीब माणसाच्या घरकुलाची सुद्धा अवस्था जर कदाचित पाहिली, तर एखादा बाहेरचा माणूस जर आला आणि त्याने ह्या रावरी शहराचं आपण जर सांगितलं ही रावरी शहर आहे, तर मला असं वाटतं त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा जनतेचा विश्वास मात्र बाहेरच्या लोकांचा कधी बसणार नाही. मागच्या वेळेलाच खासदार सुजय विखे दादाला मी म्हटलो होतो का, खासदार साहेब, आता राहुरी शहराची विधानसभेची निवडणूक लागली, जाहीर झाली, घोषित झाली, मी तर भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचा आमदार होतो, मी आग्रह धरला होता का आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर आपण नगरपालिकेची निवडणूक लढू, परंतु आपल्याला तांत्रिक अडचण असल्यामुळं, आपण काँग्रेसमध्ये असल्यामुळं तुम्ही सांगितलं तसं काही करता येत नाही. काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, आपण सगळे एकत्र येऊन महाआघाडीच्या निमित्ताने आपली नगर शहराची निवडणूक लढू, आणि जनतेने मात्र आपल्याला त्यावेळेला रावरी शहराच्या नगरपालिकेची सत्ता मात्र आपल्या हातामध्ये देण्याचं काम केलं नाही. आमच्या हातामध्ये सत्ता दिली नाही, आम्हाला त्याचं कुठल्याच प्रकारचं दुःख वाटलं नाही, परंतु एक दुःख निश्चितपणे आम्हाला एकच वाटलं का, जर कदाचित आमच्या हातामध्ये तुम्ही सत्ता जर दिली असते, तर आजची ही जी काय पिण्याच्या पाण्याची, ड्रेनेजची, रस्त्याची, घरकुलाची जी काय अवस्था निर्माण झाली, ते माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सांगतो का, 100% आम्ही एवढं सगळं काही केलं नव्हतं, परंतु 50-60% तरी सुद्धा प्रश्न 100% सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला होता. आता हे मंडळी सांगते का, आम्ही पाठपुराव्याला आम्ही प्रयत्न केला म्हणून आमच्या नया पाणी पुरवठ्याच्या योजनेत 29 कोटी रुपयाची आमंजूर मिळली अशी त्या ठिकाणी जाहीर अनेक वेळेला बोर्ड लावून सांगण्याचं काम केलं जातं. त्यांना आपण सर्वांनी एक प्रश्न विचारण्याची गरज आहे, 2014 पर्यंत राज्यामध्ये आणि देशामध्ये कोणाची सत्ता होती, कोणाचं सरकार होतं, हे एकदा त्यांनी खरं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. म्हणजे 2014 पर्यंत राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी देशामध्ये सत्ता होती, आणि ही जी काय पिण्याच्या पाण्याची योजना झाली 2072 साली मला असं वाटतं योजना झालेली होती. 72 पासून तर आता 2019 पर्यंत किती मोठी लोकसंख्या वाढली याचा कधीच तुमच्या नगरपालिकेने बारकाईने अभ्यास करण्याचं काम केलं नाही. आणि 2000 तुम्हाला सांगतो का, 72 पासून नवीन पाणी पुरवठ्याची योजना करावं, लोकसंख्या वाढत राहिली सातत्याने, याचा कधी विचार केला नाही.
आणि त्याचा प्रस्ताव तर आपल्याला माहित आहे का, एखाद्या गावामध्ये एखाद्या आदिव मागासवर्गीय आदिवासी समाजाला जरी घरकुल जर घ्यायचा असेल तर ग्रामपंचायत ज्याच्या ताब्यामध्ये असतील त्याचा प्रस्ताव त्याला करणं त्याचं काम असतं. परंतु प्रस्ताव केल्यानंतर त्याचा पुढे पाठपुरावा करणं, प्रयत्न करणं, आपण सरकारकडून मंजूर करून आणणं हे जो सत्तेवर असतो लोकप्रतिनिधी त्याची खरं जबाबदारी असण्याचं काम होतं. 7 साली तुमच्या हातामध्ये तुम्ही नगरपालिका केली ही गोष्ट मी मान्य करतो. परंतु 7 साली तुम्ही आपण नगरपालिकेचा ठराव केला, ठराव करून राज्य सरकारकडे पाठवून दिला आणि योजना करीत असताना आपल्याला माहित आहे का, जिथून आपण पाणी उचलणार आहे त्याची पाण्याची एनओसी असल्याशिवाय आपल्याला माहित आहे का त्याला पुढची मंजुरी कुठल्याच प्रकारची मिळत नाही. 2007 पासून तर आजचा सगळे वर्ष जर मोजले तर माझ्या माहितीप्रमाणे 12 वर्ष मला असं वाटतं पूर्ण एक तप झालं. परंतु एका तपामध्ये साधी तुम्ही इरिगेशनची मुळा धरणाच्या पाण्याची परवानगी घेतली नाही. मी मंत्रालयात गेलो त्याचा पाठपुरावा केला, तुमच्या इरिगेशनच्या अधिकारी गिरीश महाजन आपले मंत्री महोदय होते आणि मग त्यांच्याकडून पाठपुरावा केला, एनओसी घेतली, त्याचा प्रस्ताव एमजीकडून ठाण्याकाला गेला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचे पीएला फोन करून तो प्रस्ताव राज्य सरकारकडे मागवला आणि मग राज्य सरकारकडून सचिवकडे दाखल झाला. मुख्यमंत्र्याला आम्ही सगळे त्या ठिकाणी नगरसेवक आजी माझी चाचा सहत आम्ही भेटलो आणि पेपरला फोटो आल्यानंतर आमची चेष्टा करण्याचं काम केलंय. काय केलं म्हणले तर मुख्यमंत्री भेटले, मुख्यमंत्री पाऊस कस काय पाणी कस काय याची चौकशी केली. अरे किती बालिशपणाने बोलता तुम्हाला, तुमचं इतरी समजलं पाहिजे. आणि मग आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का मी सगळी तांत्रिक अडचणी सोडून घेतो आणि तुम्हाला पिण्याच्या पाण्याला मंजुरी देण्याचं काम करतोय. मग तुमच्यामध्ये तुमचं राज्य सरकार होतं, तुमचं केंद्र सरकार सत्ता होते, नेहमी उठला का झोपतानी पण उठतानी पण मामाचंच नाव घेता तुम्ही. अरे बघ, त्या मामाचा उपयोग कमीत कमी ह्या शहराच्या पिण्याच्या पाण्याला तरी त्याचा उपयोग करण्याची गरज होते, ते सुद्धा तुम्हाला कधी आठवलं नाही, कधी सुचलं नाही. आणि आज तुम्ही पाणी पुरवठ्याचा म्हणले आमच्यामुळे परवानगी मान्यता मिळाली. अहो त्याचा पाठपुरा राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे केला आणि मुख्यमंत्र्याला मी सांगितलं साहेब महायात्रेच्या निमित्ताने जाहीर सभा आपली होणार आहे आणि त्या सभेमध्ये तुम्हाला आमच्या नावरू शहराची जनता प्रश्न विचारणार आहे का आम्हाला महिना महिना 2-2 महिने पाणी मिळत नाही, राज्याचं सरकार आहे, राज्याचा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच आहे. त्यांनी सांगितलं करडले साहेब तुम्ही कुठल्या प्रकारची चिंता करू नका, ज्या दिवशी मी यात्राला येईन त्याच दिवशी तुम्हाला मंजुरीचं पत्र देऊन देण्याचं काम करील. आणि पत्र दिल्यानंतर त्यांनी आपल्याला माहित आहे का त्यांनी सांगितलं का आता मला माहिती होतं शिवाजी करडिले आणि खासदार साहेब आम्हाला जनतेच्या पिंजऱ्यामध्ये उभा करायचं काम करतील म्हणून आम्ही मंजुरीचं पत्र आपल्याकडे आता प्रत्यक्ष घेऊन आलोय. म्हणजे एवढं तुमच्या सगळ्या जनतेच्या लाखो जनतेच्या साक्षीवर त्यांच्या साक्षीने पत्र दिलं आणि मग आता त्याचे बोर्ड लावितात आणि त्याच्या घेऊन फिरण्याचं काम तुम्ही करता, किती दुर्दैवी गोष्ट आहे. 7 सालापासून तर 12 वर्ष काय तुम्हाला योजना मंजूर करण्याची वेळ लागू शकला नसता, ती गोष्ट घडण्याचं काम झालं. उद्या विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर राहुरी शहराच्या जनतेला मी एक सांगतो, माझ्या जोडीला आता खासदार सुजय विखे पाटील दादा आलेले आहेत. तर तुम्हाला 2 वर्षामध्ये आम्ही पाण्याची योजना पूर्ण करून आपल्याला पिण्याचं पाणी फिल्टर केलेलं स्वच्छ पाणी रोज पाणी देण्याचं काम 100% आम्ही करणार आहे. हे काय निवडणूक म्हणून आम्ही बोलत नाही, किंवा निवडणुकीमध्ये तर मला आम्हाला माहिती आहे का तुम्ही आम्हाला मतं देणार, तुम्ही आम्हाला निवडून देणार याच्याबद्दल कुठल्याही शंका नाही. परंतु ज्या माता भगिनीचे जे हाल होतात रात्री 12 लाख रात्री 2 लाख रात्री 4 लाख पाणी तुटतं ते पाणी देण्याचं काम 100% तुम्हाला देण्याचं काम करू. आणि मी आपल्याला सांगतो का आता विकासाचं काम करण्यासाठी तर आम्ही प्रयत्न केला, कायमॅक्सला एनओसी मागितले तर तुम्ही देत नाही, रस्त्याच्या कामाला एनओसी मागितले तर तुम्ही देत नाही, मुस्लिम बांच्या अल्पसंख्याच्या कामाला एनओसी मागितली तर तुम्ही देत नाही. खासदार साहेब आता आपल्याला एक गोष्टीचा निर्णय करावा लागणार आहे का, ज्या आपण पाहतो का नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नसली
का तो नगरपालिका माता आपल्या खामदार खासदाराला येण्याशिवाय कुठल्या प्रकारचे मिळत नाही, म्हणून आता तुम्हाला त्याचा त्या ठिकाणी पुढाकार घेऊन राज्य सरकारकडे हे सगळे अधिकार घेण्याचं काम निश्चितपणे करण्याचं काम करावं लागणार आहे, नाहीतर उद्या कदाचित आपल्या सरकारवर त्याचा ठपका येईल। आमदार हे होते, खासदार हे होते, यांनी शहरामासाठी केलं काय? अडाणी जनतेला, सर्वसामान्य जनतेला याच्या कुठल्या प्रकारची माहिती नव्हती, म्हणून मी आपल्याला सांगतो का हा निर्णय घेण्याची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गरज आहे। आता माझ्याबद्दल तर आपल्याला माहिती का कुठल्या प्रकारचे मुद्दे कुठला शिल्लक नाही, करडीले काय सुखादुखाला येत नाही, तुमच्या आपल्या तालुक्यामध्ये संपर्क ठेवित नाही, करडीलेने 5-10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठला काम केलं नाही असा आरोप करायला कुठलाच माझ्याकडे मुद्दा आपल्याला माहिती का माझ्याबद्दल शिल्लक नाही। मग आता मुद्दा कोणता घ्यायचा आहे? तर वडील उभा होते त्यावेळेलाही तोच मुद्दा, आई उभा होते त्यावेळेलाही तोच मुद्दा, आणि आता पोरग उभा राहिलाय त्यावेळेलाही तोच मुद्दा। काय मुद्दा हे तर फक्त म्हणले शिवाजी करडीले गुन्हेगार आहे। आता तुम्हाला सांगतो का हा मुद्दा रावरी शहराला तालुक्यालाच नाही जिल्ह्याला माहितीये का हा सगळा मुद्दा गुळगुळा होऊन गेलेला आहे। आता ह्या मुद्द्यावर कुठलाही रावरी शहर आणि रावरी तालुका आणि जिल्ह्याची जनता विश्वास कुठल्या प्रकारचा ठेवण्याचं काम करणार नाही। 5-10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठल्या एका रावरीकरांनी कुठल्या काही छोट्या मोठ्या माणसांनी सांगावा का करडीले साहेबांनी एखादी तुझ्या आईला म्हणून जर कधी जर भाषा वापरली असेल तर मी मत मागायला सुद्धा कधी तुमच्याकडे येण्याचं काम करणार नाही। मला एक मतापासून तर तुम्ही 100 मत दिले, 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी कधी तुम्हाला प्रश्न केला नाही का मला हे 10 मत कसे दिले, 100 मत कसे दिले, 2 मत कसे दिले। माझ्याकडे काम घेऊन येत असताना मी काल निवडणुकीला कोणी विरोधात काम केलं, कोणी मत दिले नाही, कोण कोणत्या समाजाचा आहे, कोण कोणत्या पार्टीचा आहे, कोण कोणत्या जाती धर्माचा आहे याचा विचार न करता त्याचा व्यक्तिगत सार्वजनिक काम काय या कामाचा पाठपुरावा करण्याचा सातत्याने प्रयत्न करण्याचा मी काम केलंय। आणि 21,11,000 जसं आता विक्रमने सांगितलं 46,000 गेलो ते काही दादागिरी करून दमदाटी घेऊन काही मतं मिळवले नाही, लोकांच्या कामातून, लोकांच्या सुखादुखातून, लोकांच्या विकासातून लोकांचा विश्वास मिळवला आणि 46,000 आकडा गाठण्याचं काम केलं। आता तर खासदार सुजय विखे पाटील आणि मी बरोबर आहे, आता तर आमच्या दोघांच्या माध्यमातून 1,00,000 आकडा तुमच्याकडून 100% घेण्याचं काम निश्चितपणे मी करणार आहे आणि तुम्ही सुद्धा मला माहिती आहे का मला ते मत देणार आहे। हे तुम्ही आपली तालुक्याची अस्मिता पहा, आपल्या तालुक्यातला पहा, अरे तुमच्याकडे 25 वर्ष पाहून पाहून लोक थकून गेलेत, काही गेलेत बिचारे, आणि आता तोच परत भावनिक मुद्दा करायला सुरुवात केली का आपला अस्मिताचा मुलगा आणि आपल्या तालुक्याचा पहा। अरे तुम्हाला अजून सुद्धा लक्षात आहे ना एवढे शिकलेले आहेत आणि एवढी डिग्री घेतली, माझं बुऱ्हाणनगर गाव जर रावरीच्या मतदार संघात नसतं तर बाहेरचं म्हणला तरी चालला असत, आणि बाहेरचं म्हणण्याचं तरी कारण काय? सुजय दादा असं तर आम्ही म्हणायचं का ते उत्तर दक्षिण उत्तरेच येत, अरे जिल्ह्यातलाच माणूस आहे ना तो पण। मग आता आपण जिल्ह्यामध्ये कुठेही उभा राहू शकतो आणि कुठेही मत मागू शकतो, याला उद्या आपण असंच बनणार का तुम्ही बाहेरचा माणूस आहे? आणि बाहेरचा घरचा लोकाला घेणं काय? लोकाला काम कोण देत करतोय, विकासाचे प्रश्न कोण सोडतोय याचा विचार खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लोक करण्याचं काम करतात। अरे बाहेरचा मला माणूस म्हणता, तुम्ही झोपत असताना तुमच्या घराच्या पाठीमागे स्मशानभूमी आहे, आता त्या स्मशानभूमीला तुमचा ज्या खदा माणूस 50 वर्षाचा बरोबर असणारा त्यो गेला तरी मी दुःखाच्या घटनेला येतो, आणि मग तिथूनच त्यांचा कार्यकर्ता याचा फोन झाला का त्याचा फोन तो लावीत बसतो, आणि तिथं जो आमचा महाराज असेल त्याच्या कानात सांगतो का जरा महाराज प्रवचन वाढा, आणि मग आम्हाला कळतं का लगेच कानात सांगितल्यानंतर नक्कीच आता याला निरुपाव झाला। मग आता याला फोन लावला तर म्हणले ते उठलेच नाही अजून, दुसऱ्याला फोन लावला तर म्हणले ते अजून बाथरूमला छेत, तिसऱ्याला फोन लावला तर म्हणले ते आंघोळीच करायला गेलेत, आणि वाट पाहून पाहून प्रवचन संपत महाराजाचं भांडवल संपून जात, आणि हे मात्र त्याच्यामध्ये विधीला मात्र कुठल्याच प्रकारचं येण्याचं काम करत नाही। आणि शिवाजी करडीले 50 किलोमीटरहून
साडेसात ते आठ वाजता तुमच्या लसक्र्याच्या विद्याला थांबण्याचं काम करतोय आणि मला तुम्ही बाहेरचं म्हणता. अरे तुम्ही ही गोष्ट त्या ठिकाणी करता का काय याचं एकदा तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि मग बोलायचं काम तुम्ही मला त्याच्यामध्ये करण्याचं काम करा. आता तो मुद्दा आपल्याला गुळगुळीत झाला म्हणून त्यांच्या लक्षात आलंय. काय मुद्दा घ्यायचा तर म्हणले आता बीडला पाणी चाललंय. अरे बीडला पाणी सोडून द्या, बीडला पाणी जाण्याचा विषयच नाही, परंतु तुम्ही विधानसभेत होता त्यावेळेला आजी दादाच्या दबावाखाली गेले आणि महाराष्ट्रामध्ये समवाटपाचा कायदा करून ठेवला आणि मुळा धरणाचं पाणी जायकवाडीला गेलं त्यावेळेला तुमचा राऊरीचा आमदार कोण होता याचा आधी तुम्ही चौकशी करण्याचं काम करा आणि मग मला बीडच्या पाण्याच्या बद्दल आरोप करा. आणि बीडला पाणी जाणार जर असेल तर करडल्यासारखाच खांबक्या माणूस जाऊ देणार नाही. तुमच्या त्यांनी काय होणार आहे तुम्हाला काय फार सांगण्याची त्याच्यामध्ये गरज नाही. आता मुद्दा आणि तुम्हाला तर मी काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा न्यायवाच्या सभेत सांगितलं आणि पंकजदाईंनी सुद्धा काल आपल्याला पांडीच्या पुलर सभेमध्ये सांगितलं आम्ही पाणी देणार आहेत, आम्ही कोणाचं पाणी पळवणारे नाहीत. आणि त्याने जर कदाचित दोन बोटाचा एक बोटाचा जरी कागद जा खावला तर खासदार साहेबाच्या साक्षीने मी सांगतो का उद्याच मी जाहीर पाठिंबा सुद्धा 100% देण्याचं मी काम करेन. अहो कुठलाच पुरावा नाही, आता माझ्यावर बोलायला कुठला आरोप नाही आणि म्हणून ही गोष्ट घेण्याचं काम तुम्ही करायचंय. जसं आमचे गोपाळ शेठ म्हणले अहो आता तुम्ही राजकारण कसे कशावर करू राहिलेत, तुमच्या एवढं योगदान आहे, तुम्ही एवढं विकासाचं जर काम केलं तर कशाला तुम्ही रामदास पाटला शिवाजी गाड्याचा फोटो लावून त्याची सहानुभूती मिळवता, त्यांच्यासाठी काय केलं एखादं उदाहरण तरी सांगा ना. राऊरीत आपण पाहतो विकास मंडळाचा जसा आता उल्लेख केला का रामदास पाटलांनी लोकसभेला प्रामाणिक काम केलं आणि विधानसभेला परत आपल्याला माहित होतं की आपला शत्रू तयार होईल का काय याची भीती वाटली, परत तुम्ही त्यांचा पराभव करायला निघालेत. अरे तुमच्याजवळ आहे किती आता ही फेड करायची राष्ट्रवादीला सगळ्याची वेळ आलेली आहे, त्यांच्या सगळ्या बाजूनी भरलेलं आहे आणि मग तिथं त्या ठिकाणी तुम्ही पाडण्याचं काम करता. शिवाजी गाड्याला मुळाप्रवारे सारख्या ठिकाणी तुम्ही चेअरमन केलं आणि चेअरमन केल्यानंतर त्यांना वाटलं हा लोकात फरायला लागला, पॉप्युलर होता, आमदार केला, आपल्या विरोधात उभा राहतो का काय. सत्ता असताना तुम्ही त्याच्या बरखास्त केली, प्रशासक नेमला आणि त्याला त्या पदावरून काढण्याचं काम तुम्ही केलं. काल जिल्हा परिषदला शिवाजी गाडी निवडून आला, बांधकाम समितीचा जर चेअरमन झाला त्यांना असं वाटलं परत आपल्या विधानसभेला आडवा येतो का काय याची भीती वाटली. मी याचा पुरावा सुद्धा देईन का त्यावेळेला प्रसादजी तनपुरे साहेब सकाळी मधुकर पिचड साहेबाकडे मधनगरला आले, ते म्हणले आमच्याकडे ही मा चेअरमन पदच देऊ नका, तुमच्या अकोल्याला घ्या, त्या शिवाजी गाडे गेला बिचारा त्याला त्या ठिकाणी तुम्ही चेअरमन बदलची संधी दिली नाही, एवढा त्या ठिकाणी तुम्ही विचार करता आणि आज काय तर म्हणले शिवाजी गाडेच्या मुलाच्या तोंडातून सांगता का शिवाजी गाडीवर शब्द वापरायचं काम करडिलेने केलं. निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोध प्रचार उपचार होत असतो आणि मग ती त्याच्या मुलाच्या तोंडात घालता. मुलांनी मला काल सकाळी फोन केला, माझ्याकडे रेकॉर्डिंग मी ठेवली, त्यांनी सांगितलं करडिले साहेब मी एक शब्द सुद्धा त्याच्या कशा बाबतीत कधी मला बोलताच येत नाही, तर मी बोललोच नाही म्हणले आलंच कसं छापून मलाच माहित नाही. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये त्या ठिकाणी ही गोष्ट जर करीत असतील तर जनता एवढी काही भोळी राहिलेली नाही. तुम्हाला सांगतो आता राऊरी शहर तालुक्याचा जसा विकास करण्याचा प्रयत्न केला तसा एकदा राऊरी शहराची सत्ता आमच्या हातामध्ये द्या आणि मग राऊरी शहराचं जर परिवर्तन करून दाखवलं नाही तर मला बोला तुम्ही. याचं कारण सांगतो का आता घरकुलाची योजना पंतप्रधानाची आहे आणि पंतप्रधानाची घरकुलाची योजना आणायची असेल त्याला खासदाराशिवाय योजना येऊ शकत नाही. आणि खासदार सुजय विखे पाटील जेवढे आमच्या मागासवर्गीयाला घरकुलं मागताल तेवढे घरकुलं मी सांगतो त्यांच्या साक्षीने मिळून देण्याचं काम 100% ते करतील. तुम्ही अनेक वेळाला निवडणूक लागली का इथं जागा खरेदी केली, तिथं जागा खरेदी केली, इथं जागा खरेदी केली. अरे तुम्ही किती गोरगरिबाला आतापर्यंत फसवण्याचं काम तुम्ही करता, आता जनता तुम्हाला कुठल्याच प्रकारचं माफ करण्याचं काम काही करणार नाही. तुम्ही आता फक्त तुम्हाला सांगतो
एवढ्या अडीच का 2 वर्ष राहिले ते त्या करून घ्या. अरे तुम्हाला शहराची सत्ता देऊन तुम्हाला पाणी देताय ना, ड्रेनेजचं काम करताय ना, रस्त्याचं काम करताय ना, आणि तुम्ही राहुरी नगर माथडी मतदारसंघाचे आमदार व्हायला निघालेत. यांना म्हणाव तुम्हाला झोपात असताना मी तिन्ही तालुके फिरून जातोय, आणि तुम्ही सांगायला लागले का मला आमदार करायचं काम करा आणि मी बीडला पाणी थांबवू शकतो. अरे तुम्ही जर ही गोष्ट एवढी केली असेल तर शिवाजी कडीला तिथं कशाला उगम झाला असता. तुम्ही एवढे कर्तबगार असताना तुम्ही एवढं जर केलं असतं तर ही गोष्टची वेळ आलीच नसती. हे राहुरीकरच्या जनतेला माहिती आणि शहराची जनता आता पश्चाताप करते का. एकदा भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता आम्हाला देऊन पहा आणि मग जर कदाचित तुम्हाला सांगतो का तुमच्या ज्या अपेक्षा इच्छा जर पूर्ण झाल्या नाही तर मला बोलण्याचं काम तुम्ही करा. निवडणुकीचा विषय तुम्हाला सांगतो अजिबात राहिलेला नाही. आता फक्त याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्यांना डिपॉझिट घालायचं एवढाच विषय आपला शिल्लक राहिलेला आहे. कारण का मुख्यमंत्र्याची मा आसाबा पाहिली, फॉर्म भरायच्या वेळेला पाहिली, आणि काल पंकजेदाईच्या सभेला सुद्धा गर्दी पाहिली, आणि खासदार सुजय विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील असल्यामुळं आम्हाला आता काही, मला तर कुठली चिंता करायचा प्रश्नच येत नाही. लोक मला म्हणतात कर्डिले साहेब लोक सगळे उमेदवार जेवढे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो टेन्शन मध्ये येत, आणि तुमच्याकडे पाहिलं तर अजून तुमचा चेहरा खुलत चाललाय. अरे म्हणलं या गडी कशाला येतं आम्हाला, आता आम्हाला काही कुठल्या प्रकारची गरज राहिलीच नाही ना. एकदा यांच्या हातात दिले तर यांची यंत्रणा ऑटोमॅटिक सगळं करणार आहेत. आपण काय करायचं, फक्त हात जोडायचं काम करायचं, याच्या पुढे काही करायचंच नाही. बाकीचं काही लागलं तर तुम्ही त्यांच्याकडे जा, माझ्याकडे येऊच नका. एवढं नक्कीच निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. मी जरा जास्त वेळ का बोललो, थोडेसे आपले व्यापारी मंडळचे थोडे दुकानं बंद होतील आणि ते तुमचं भाषण ऐकण्याचं काम करतील म्हणून थोडासा वेळ जास्त घेण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलं. त्यामुळं तुम्ही आता तुम्हाला सांगतो का कुठल्या प्रकारचा कशाला बळी पडण्याच्या भानगडीत काही पडू नका. काल आमच्या मल्लीनगर तालुक्यामध्ये प्रचार दौरा सुरू केला. मी खोटं शपथ बोलून खाऊन सांगतो बोलत नाही. नागरदेवळा, बुरानगर, वारवाडी, कापूरवाडी असा दौरा सुरू केला. अहो दौऱ्यात एक माणूस नाही ना. आणि मग नागरदेवळ्यातूनच तिथूनच सांगितलं मला कॉलिंगची सभा आहे, मला जावाचं लागेल. ते म्हणले अहो 2-3 पोर होते म्हणले. पुढं काय झालं ते कुठं सांगितलं, पुढं माणूसच भेटणं तर करणार काय आधी. म्हणजे अशी परिस्थिती आमच्याकडे तर सोडूनच द्या. तुमच्या चिंचवऱ्यापासून दौरा कनगरकरपासून आम्ही पाहिलाय काय परिस्थिती झाली, कोण लोक स्वीकारतात का नाही स्वीकारतात ही काही कोणाला सांगण्याची गरज नाही. आपण लोकांचं काम केलं, लोकांचा विश्वास मिळवला, लोकांच्या सुखात दुःखात आपण सहभागी झालो आणि लोकांनी तो विश्वास खऱ्या अर्थाने देण्याचं काम आपल्याला केलं. त्यामुळं आता तुम्ही कुठल्या प्रकारची चिंता करण्याचं काम करू नका. एकदा खासदार सुजयदादा दिन माझ्या ताब्यामध्ये एकदा राऊडी शहर देऊन पहा, मग तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विकास काय असतो, राऊडी शहराचे प्रश्न काय असतात, आणि ते प्रश्न सुटले जर नाही तर परत आम्हाला कुठल्याच प्रकारचे संधी देण्याचं काम करू नका. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी विनंती करतो. आणि येत्या 21 तारखेला आपण जी काय कमलाचं चिन्ह असन त्या कमलाच्या चिन्हावर बटन दाबून जास्तीत जास्त मताने आपण विजय करण्याचं काम करावा. एवढेच राहुरीकराला मी आपल्याला विनंती करण्याचं काम करतो.